पनवेलचे कार्य सम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या पाठपुराव्यामुळे नेवाळी गावातील विद्युत समस्या मार्गी लागली असून त्यांच्या हस्ते गुरुवारी विद्युत डीपीचे भूमिपूजन करण्यात आले. पनवेल मतदारसंघातील नेवाळी गावात स्वतंत्र विद्युत डीपी नव्हती, त्यामुळे ग्रामस्थांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत होते. या संदर्भात त्यांनी महावितरणकडे स्वतंत्र डीपी उपलब्ध करून देण्याची मागणी केली, मात्र महावितरणकडे निधी नसल्याचे त्यांनी सांगितले. याबाबत आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे माहिती दिली असता त्यांनी त्वरित जिल्हा वार्षिक नियोजन निधीमधून डीपीसाठी 27 लाख रुपयांचा निधी मंजूर केला. त्यानुसार या डीपी बसविण्याच्या कामाचा भूमिपूजन सोहळा गुरुवारी संपन्न झाला. या कामाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. दरम्यान या कामाची माहिती आमदार प्रशांत ठाकूर यांनी महावितरणाच्या अधिकाऱ्यांकडून घेतली असता त्यांनी 30 दिवसात या डीपीचे काम पूर्ण करणार असे आश्वासन दिले. यावेळी भाजपचे तालुका सरचिटणीस भूपेंद्र पाटील, ग्रामपंचायत सदस्य आकाश काथारा राजेश काथारा, ग्रामपंचायत सदस्य सुगंधा राजेश काथारा, माजी सदस्य कल्पना केशव काथारा, मोतीराम काथारा, अनिकेत काथारा, केशव काथारा, वैभव काथारा, ताराबाई काथारा, रोशन काथारा, जयेंद्र काथारा, विश्वास काथारा, सचिन काथारा, स्नेहल काथारा, विजय काथारा, श्रीचंद भंडारी, अनंता बुवा पाटील, राजेश काकडे, प्रकाश खांडेकर, प्रमोद खांडेकर, विठ्ठल काथारा, आकाश पाटील, बळीराम काथारा, कुंडलिक पाटील, रुपेश काथारा, राहुल काथारा यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी डीपीच्या कामासाठी त्वरित निधी उपलब्ध करून ग्रामस्थांचा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले. जे या कामा गावाचा जो विषय होता, खूप वर्षापासूनचा जो डीपीचा विषय होता की गावाला स्वतंत्र असं ट्रान्सफॉर्मरच नव्हतं. वारंवार आपले इथले ग्रामस्थ असतील, आपले मोतीराम कातारा आहेत, तसेच आपले सदस्य आहेत, इतर सर्व ग्रामस्थ आहेत, यांनी वारंवार पाठपुरावा केला की डीपी आपल्याला स्वतंत्र डीपी पाहिजे. परंतु MSEBकडे अशी प्रस्तावना केली असता त्यांच्याकडे निधी उपलब्ध नाही आहे हे कारण वारंवार येत होतं. नंतर आमदार साहेबांकडं हा विषय गेला. आमदार साहेबांनी त्वरित सांगितलं की आपला या माझ्या निधीतून आपण या ट्रान्सफॉर्मरसाठी निधी देऊ आणि लगेचच तातडीने जिल्हा वार्षिक नियोजनच्या साहेबांच्या निधीतून या ट्रान्सफॉर्मरसाठी 27 लाखापर्यंतचा निधी आज येथे उपलब्ध झालेला आहे आणि त्या अनुषंगाने आज येथे नेवाळी गावामध्ये त्याचं भूमिपूजन होते. या लवकरच या एक या महिन्यातच हे ट्रान्सफॉर्मरचं काम पूर्ण होईल आणि नेवाळी गावासाठी स्वतंत्र ट्रान्सफॉर्मर लागण्यात येईल.